काम कर रहा हूँ। अरे वा, तुमची ड्यूटी इकडे क्या वाद आहे? थांबा, हा दिंडोरी मतदारसंघातील येवला विधानसभा मतदारसंघात माननीय प्रांताधिकारी गाढवे साहेब, माननीय तहसीलदार महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून एका मतदान केंद्रावर सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना संधी दिली आणि ती संधी दिल्यामुळं आमच्या दिव्यांग कर्मचारी संघटनेतर्फे त्यांचं प्रथमतः अभिनंदन। आम्हा दिव्यांग कर्मचाऱ्यांना इतरांप्रमाणे कार्य करण्याची संधी दिली आणि ती संधी आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सार्थ करून दाखवू। जिल्ह्यातील हे एकमेव असं दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अंतर्गत 119 येवला या विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत आज स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी दिव्यांग जे कर्मचारी आहेत त्यांचं एक विशेष बूथ या तहसील कार्यालय आणि भारत निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। या बूथचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक अत्यंत सुशोभित करून जे मतदार आहेत त्यांना आकृष्ट केलेलं आहे। या ठिकाणी यादव सर म्हणून आणि जानकर सर व त्यांच्यासमवेत जे जिल्हा परिषदेतील शिक्षक आहेत आणि ते स्वतः दिव्यांग आहेत ते या बूथचं संपूर्ण कामकाज करत आहेत। त्यांच्या समवेत काम करताना आणि या राष्ट्रीय उत्सवामध्ये काम करताना आम्हाला आनंद होत आहे। या मतदानाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना अत्यंत नम्रपणे आवाहन करेन, आपण निर्भयपणे या मतदानात सहभाग नोंदवावा, हे मतदान आणि हा राष्ट्रीय उत्सव यशस्वी करावा। आपल्या विभागाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांत आदरणीय बाबासाहेब गाढवे साहेब, तहसीलदार आबासाहेब महाजन, तसेच नायब तहसीलदार पंकज मगर, आदरणीय पराते मॅडम, तसेच बाहेकर सर आणि हिरे हे सर्वच कर्मचारी, अधिकारी, शिक्षक आणि विविध विभागाचे कर्मचारी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य करीत आहे, तेव्हा पोटकर येवलेकर एवढंच मी जाता म्हणेन। धन्यवाद। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अंतर्गत 119 विधानसभा मतदारसंघ यामध्ये येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय येथील मतदान केंद्र क्रमांक 217 हे जे मतदान केंद्र आहे हे नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग संचलित एकमेव मतदान केंद्र आहे। प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे सर आणि तहसीलदार आबा महाजन यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकमेव संचलित केंद्र आहे की जे एक नैसर्गिक थीम ठेवून दिव्यांग लोकांनी अतिशय उत्स्फूर्त रीतीने सजविलेले आहे आणि याच्यातून लोकांना असं मार्गदर्शन केलेलं आहे की निसर्गाचा जो ऱ्हास होता चाललेला आहे तो आपण जपला पाहिजे, झाडे लावले पाहिजे, झाडे जगविले पाहिजे आणि प्रत्येकाने एक एक झाड लावून ते नैसर्गिकरित्या जतन केले पाहिजे असं थीम ठेवून दिव्यांग व्यक्तींनी अतिशय उत्स्फूर्त रीतीने लोकांना मतदानासाठी अतिशय उत्कृष्ट रीतीने प्रवृत्त केलेले आहे आणि जो उमेदवार येईल मतदानासाठी त्या मतदानाला मतदाराला एक एक गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत केलेले आहे।